आज व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस. तसं प्रेम हा एक दिवसाचा विषय नसतो, पण तरीही आजच्या दिवशी खास करून प्रेमाची विशेष चर्चा होते. म्हणूनच आजच्या दिवशी आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील काही गाजलेल्या प्रेम स्टोरीचे काही किस्से आज आपण पाहूयात. नमस्कार, मी प्रवीण सरोसे, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. जितेंद्र आव्हाड आणि ऋता सामंत. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेते मानले जातात, पण त्यांची ही लव्ह स्टोरी एक इंटरेस्टिंग आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत या कामगार नेते दत्ता सामंत यांच्या भावाची मुलगी. आव्हाड यांचे वडील ज्या कंपनीमध्ये कामाला होते त्या कंपनीमध्ये दत्ता सामंत यांची कामगार युनियन होती. दत्ता सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वडिलांची एक चांगली घट्ट मैत्री होती. पुढे जेव्हा दत्ता सामंत यांनी निवडणूक लढवली तेव्हा ऋता सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांची ओळख झाली. याचं कारण म्हणजे दत्ता सामंत यांनी निवडणूक लढवली तेव्हा आव्हाड यांचे घर हा एक जेवणाचा अड्डाच होता. पुढे जितेंद्र आव्हाड राजकारणात सक्रिय झाले. नोकरी राजकारण याची ॲडजस्टमेंट करत त्यांनी ऋतू यांच्याशी लग्न देखील केलं. ऋता यांनी एअर होस्टेस म्हणून नोकरी केलेली आहे. घर सांभाळत जितेंद्र आव्हाड यांच्या राजकारणाला त्यांनी साथ देखील दिली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आजही सांगतात घर उभारण्यात तिचं मोठं योगदान आहे. प्रसाद लाड आणि नीता लाड. आज घडीला देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नावामध्ये जर विचार केला तर प्रसाद लाड यांचे नाव आवर्जून घेतलं जातं. प्रसाद लाड यांच्या राजकीय प्रवासाप्रमाणेच त्यांच्या प्रेम कहाणीमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. नीता लाड या आमदार बाबूराव भापसे यांच्या कन्या. बाबूराव भापसे यांचा मुंबईमध्ये मोठा दबदबा होता, तेव्हा मुंबईतील अंडरवर्ल्डमध्येही त्यांचा चांगला संपर्क होता. पण या बाबूराव भापसे यांच्या कन्येशी प्रसाद लाड यांना प्रेम झालं. प्रेमात पडल्यावरती दोघांनीही लग्न करायचं ठरवलं, पण घरच्यांचा होकार मिळेल असं वाटत नव्हतं. शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला. प्रसाद लाड यांनी आमदारांच्या मुलीशी पळून जाऊन लग्न केलं. बाबूराव भापसे यांनी आपल्या मुलीला म्हणजे नीता यांना सांगितलं की तुझा जन्म झाला तेव्हा माझी कारकीर्द बहरली, मी आमदार झालो आता माझं नशीब देखील बदललं, आता तुझं नशीब देखील तुझा नवरा आहे, त्यामुळे नवऱ्यासोबत पुढे चल. नीता यांच्या पाठिंब्यावरच प्रसाद लाड यांनी आधी उद्योगात आणि आता त्यानंतर राजकारणात आपला एक चांगलाच ठसा उमटवला. रवी राणा आणि नवनीत राणा. रवी राणा आणि नवनीत राणा हे राज्यातील सर्वाधिक गाजलेली जोडी आहे. रवी राणा आणि नवनीत यांची ओळख 2009 दरम्यान मुंबईत झाली होती. 2009 पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले होते. त्या काळात रवी आणि नवनीत यांची ओळख बाबा रामदेव यांच्या शिबिरात झाली होती. त्यावेळी रवी राणा आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री मॉडेल होत्या. दक्षिणात्य सिनेमासृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत कौर यांनी अनेक कामं देखील केली आहे. रामदेव बाबांच्या योगा शिबिरे त्या दोघांची ओळख झाली आणि ह्याच ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रवी राणा आणि नवनीत या दोघांचं लग्न अमरावतीत सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं आहे. असं सांगितलं जातं की त्यावेळी ठरवलं असतं तर रवी राणा हे थाटामाटात लग्न देखील करू शकले असते, मात्र या दोघांनी साधेपणाने लग्न केलं आणि एक वेगळा आदर्श समाजासाठी निर्माण केला. एवढंच नाही तर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी लग्नाला येणारी खर्चाची ही रक्कम गोरगरिबांमध्ये दान केली. रवी राणा यांनी 2009 पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्यानंतर सलग 3 त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा या देखील रवी राणा यांच्यासह राजकारणात सक्रिय झाल्या. 2014 लोकसभा निवडणूक लढवली, त्यावेळी शिवसेनेच्या खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतरही सक्रिय राहत 2019 त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तसंच आनंदराव अडसूळ यांना हरवून सगळ्यांनाच त्यांनी एक आश्चर्याचा धक्का दिला. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.